हॅलो फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर है। आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवायला घेतला आहे कारण आजपासून मार्गशीर्ष महिन्यातले उपवास चालू होत आहेत आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर आजची देवपूजा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी महालक्ष्मीची पूजा कशा प्रकारे करते ती तुमच्याशी शेअर करणार आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडेल तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तो चला तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आत्ता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय तयारी केली आहे पूजेसाठी ते तर महालक्ष्मीची पूजा मांडण्या अगोदर सर्वात आधी मी देवभरातले देव पूजा करून घेणार आहे कारण त्याच्याच खाली आपल्याला पूजा मांडायची आहे तर इथे मी फोटोज काढून घेतलेले आहे खाली काही फोटो आहे आणि काही मूर्त्या आहेत पितळेच्या तर पितळच्या मूर्त्या मी पितांबरीने साफ करून घेतल्यात आणि त्यांची आंघोळ वगैरे झालेली आहे तर देवांची आंघोळ झालेली आहे आता फोटो फोटोज वगैरे मी पुसून घेणार तर बघूया आपण साहित्य काय काय घेतले पूजेसाठी तर इथे मी पंचगंगेचं पाणी घेतलेले आहे कलश घेतलेला आहे पूजा मांडण्यासाठी आणि दिवे साफ करून घेतलेले आहेत तर एक दिवा खाली चौरंगावर लागणार आहे आणि एक दिवा वरती देवाऱ्यामध्ये तर ही माळ आहे कमलगट्ट्याची आणि फळं लागणार आहेत पूजेसाठी आपल्याला तर ही पाच झाडांची पाने आहेत तर ती घेतलेली आहेत आणि फुले घेतलेली आहेत दुर्वा घेतलेली आहे तर ही विड्याची पाने आहेत लागणार आहेत आपल्याला पूजेसाठी इथे हार वेणी आहे देवीला घालण्यासाठी त्यानंतर ही खडीसाखर आहे नैवेद्यासाठी आणि इथे कापसाच्या वाती घेतलेल्या आहेत धूप कापूर आणि वटीचं सामान आहे तर नारळ लागणार आहे कलशावर ठेवायला आणि एक ओटी भरण्यासाठी तांदूळ घेतलेले आहेत कलशाच्या खाली ठेवण्यासाठी तांदूळ लागणार आहेत आणि देवघरातले देवांचे जे तांदूळ बदलायचे होते तेसुद्धा मी बदलून घेणार आहे आता पंचामृत करून घेतलेलं आहे ते मी तर पाहू शकता इथे पंचामृत तयार आहे आणि आता पाहूया आपण देवीसाठी पूजेसाठी लागणारं काही काही सामान आहे ते तर लाल वस्त्र लागणार ला आहे आपल्याला चौरंगावर तर हे आहे देवीसाठी चुनरी तर हे मी वेलवेटच्या कापडापासून हे आसन बनवून घेतले स्वामींसाठी आज देवघरातले स्वामींचं आसनसुद्धा बदलणार आहे तर हे जुनं आहे ते आता धुवायला टाकणार आहे खराब झालं आहे तर हे मी नवीन अंथरणार आहे तर मी हे रात्रीच शिवून घेतलेलं आहे त्याचबरोबर हे, हे वेलवेटचं कापड होतं थोडंसं ते पण मी देवघरात खाली अंत अंथरण्यासाठी बनवलं आहे त्यासाठी आणि हे छोटं आहे लक्ष्मीसाठी बनवलं तर हे पहा हे ब्लाउज पीसचं कापड राहिलं होतं ना त्याची मी देवीला घालण्यासाठी साडी बनवलेली आहे आणि अजून एक आहे महालक्ष्मीची साडी तर ही पहा मी बॉर्डर साडीची जी बॉर्डर राहिलेली आहे ना त्यापासून ही महालक्ष्मीची साडी बनवली आहे जर याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी याचा व्हिडिओ नक्कीच बनवेन तर दोन्हींपैकी एक जी चांगली वाटेल ती मी घालणार आहे देवीला तर चला आधी मी देवघरातली देवपूजा करून घेते आणि मग तुम्हाला पुढचा व्हिडिओ शेअर करते तर इथे पहा माझी देवपूजा करून झालेली आहे सगळे नवीन नवीन वस्त्र वगैरे स्वामींनासुद्धा नवीन आसन तयार केलेलं आणि अन्नपूर्ण देवीच्या प्लेटमधलंसुद्धा तांदूळ आज बदललेलं मी तर मस्त फ्रेश वाटते छान वाटते देवपूजा आता आपण महालक्ष्मीची पूजा मांडायला घेऊया तर त्यासाठी मी इथे देवाऱ्याच्या बरोबर खाली जमिनीवर चौरंग ठेवला आहे चौरंगाच्या खाली मी रांगोळीचं स्वस्ती काढलं आहे आणि त्याच्यावरती मी आता लाल वस्त्र जे आहे ते मी आसन अंधरून घेणार आहे तर सर्वात आधी कोणतीही देवपूजा असेल इवन आपल्या देवघरात ती देवपूजा जरी असेल तर पहिले आपण दिव्याची पूजा करून घ्यायची असते तर इथे मी दिव्याची पूजा करून घेत आहे तर सर्वात आधी मी दिवा पेटवून घेते दिवा इथे पेटून झाला आहे तर दिव्याच्या खाली मी तांदळाचं दे आसन देत आहे दिव्याला तांदूळ टाकायचं नेहमी दिव्याच्या खाली आणि त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहेत आता आपण जिथे कलश ठेवणार आहोत तिथे आधी तांदळाची रास ठेवून घ्यायची आहे त्या तांदळामध्ये हळदी कुंकू मिक्स क टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं हळदी कुंकुचे तांदूळ करायचे आणि आता त्या तांदळाचा आपल्याला अष्टदल कमळ तयार करून घ्यायचं आहे तर इथे माझं आ कमळ व्यवस्थित झालं नाही म्हणून मी पुन्हा मी ते एकत्र केलं आणि आता व्यवस्थित असं आठ पाकळ्यांचं कमळ काढून घेतलेलं आहे तर त्याच्यावरती आपल्याला कलश ठेवायचा आहे तर आता कलशाला मी मधोमध मद कुंकवाने स्वस्तिक काढून घेत आहे तर इथे पाहू शकता मी कुंकू ओलं करून घेतले आणि त्याने स्वस्तिक काढून घेत आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर कलशाच्या पाचही साईडला पण कुंकवाच्या अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि रेषेच्या मधोमध मधोमधबरोबर महद हळदीच्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत तर मी इथे हळदीच्यासुद्धा रेषा ओढून घेत आहे तर अशा प्रकारे आपला कलश आता रेडी झालेला आहे तर स्वस्तिक आहे स्वस्तिकच्यामध्ये हळदीचे पण टिकके पण दे देऊन झालेले आहेत तर आता मी कलशामध्ये स्वच्छ पाणी टाकून घेणार आहे त्यानंतर त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू आणि अक्षदा टाकून घेणार आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दुर्वा एक रुपयाचं नाणं आणि सुपारी पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर आता जी आपण झाडांची पाने आणली होती आंब्याची ढाळे पेरूची पानं जास्वंदीची पानं वगैरे तर ती सगळी या कलशामध्ये ठेवून घेणार आहे तर तर ही सर्व पूर्वतयारी आहे तर सर्वांना माहितीच आहे की कोणतीही पूजा करायच्या अगोदर आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेत असतो तर गणपती बाप्पाची पूजा करायच्या अगोदर ही सर्व पूर्वतयारी मी करून घेत आहे त्यानंतर मी गणपती बाप्पाला अभिषेक करून वगैरे गणपती बाप्पाची स्थापना करून त्यानंतर मग आपण महालक्ष्मीची स्थापना करणार आहोत तर मी इथे सर्व नारळ वगैरे ठेवून बघत होते की व्यवस्थित बसतोय का कसा बसतो आहे वगैरे तर चला आता आपण गणपती बाप्पाची पूजा करूया तर सर्वात आधी इथे गणपती बाप्पाची मूर्ती मी तामणामध्ये घेतली आणि बाप्पांना पंचामृताने स्नान करून घेतलं तर गणपती बाप्पाची अभिषेक करताना त्यांचं नामस्मरण करायचं कधीही पंचामृताने स्नान घालून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने आपण त्यांच्यावरती अभिषेक करून घेणार आहे आणि मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून त्यानंतर आपण चौरंगावरती मांडणार आहोत तर इथे चौरंगावरती आपल्या उजव्या साईडला आपण विड्याचं पान ठेवून घेणार आहोत त्यानंतर त्यावरती बप्पाची मूर्ती ठेवणार आहोत इथे माझ्याकडं मूर्ती आहे म्हणून मी मूर्तीची स्थापना करणार आहे जर तुमच्याकडं मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीची स्थापना करू शकता तर सुपारी एक रुपयाचा सिक्का ठेवायचा विड्याच्या पानावर त्याच्यावरती सुपारी ठेवायची आणि त्यानंतर हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहून गणपती बप्पाची स्थापना करायची तर इथे माझं हळदी कुंकू अक्षदा वाहून झालेला आहे इथे मी गणपती बाप्पाला फूल आणि दुर्वा अर्पण केलेल्या आहेत आता गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे आता त्याचप्रकारे लक्ष्मी देवीलासुद्धा स्नान घालून घ्यायचं आहे पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे आणि कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला श्रीयंत्राची सुद्धा पूजा करायची आहे श्रीयंत्र हे लक्ष्मी आणि नारायणाचं आसन आहे तर जिथे लक्ष्मी मातेची पूजा होते तिथे नारायणाची सुद्धा पूजा करायची असते तर श्रीयंत्राला आपण आधी कुंकुमार्चन करून घेणार आहोत तर इथे मी श्रीयंत्राला कुंकुमार्चन करून घेत आहे आणि त्यानंतर पाण्याने अभिषेक घालत आहे आता श्रीयंत्राला पुसून वगैरे आपण स्थापना करून घेणार आहोत तर लक्ष्मीची मूर्ती जिथे स्थापना करणार होते तिथे मी लक्ष्मी देवीच्या फोटोखाली आसन ठेवलेलं आहे आता लक्ष्मीदेवीच्या फोटोच्या समोरच मी इथे श्रीयंत्र ठेवणार आहे सॉरी इथे मूर्ती ऐवजी मी सारखं सारखं फोटो म्हणत होते श्रीयंत्राला आपण एकशे आठ कमळगट्ट्याची माळ आहे ती आपण अर्पण करणार आहोत त्याआधी आपण पाहूया की श्रीयंत्र ठेवायचं कसं तर श्रीयंत्राला आपण पाहिलं तर एका साईडला अशा सरळ रेषा आलेल्या असतात ती बाजू आपल्या साईडला ठेवायची म्हणजे समोर ठेवायची आणि त्यानंतर माळा घालून घ्यायची तर चला आपण आता महालक्ष्मीची पूजा करून घेऊया जो नारळ होता त्याला आपण हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेतल्या आणि देवीच्या मूर्तीलासुद्धा हळद कुंकू अक्षदा वाहून घेतल्या तसेच श्रीयंत्रालासुद्धा आपण हळद कुंकू आणि अक्षदा वाहून घेतल्या आता मी इथे कलशाला साडी घालून घेत आहे आणि देवीचा मुखवटा बसवल्यानंतर देवीला दागिने वगैरे घालून झाल्यानंतर मग फायनल लुक तुम्हाला दाखवते तर पहा आता देवीला साडी आणि मुखवटा घातल्यानंतर देवीचा फायनल लुक किती मस्त दिसते ना तर आता ज्वेलरीसुद्धा घालून घेऊया तर महालक्ष्मीच्या लुकला साजेशी अशी मी ज्वेलरी घालून घेणार आहे तर मला इथे सेम कोल्हापूरच्या महालक्ष्मीसारखी इथं माझी देवी दिसत आहे तर किती सुंदर ना त्यालाच मी आता साजेसे दागिनेसुद्धा घालणार आहे तर इथे मी मंगळसूत्र घातलेलं आहे देवीला तर माझ्याकडे मोत्यांची चिंचपेटी आहे ती सुद्धा मी देवीला घालून घेणार आहे आता देवीला दागिने घातल्यानंतर देवीला हार घालून घ्यायचा मुखवटा व्यवस्थित ऍडजस्ट करायचा कारण दागिने घालताना थोडाफार इकडे तिकडे हल्ला जातो अजून आपण देवी व्यवस्थित बसवलेली नाहीये शेवटी देवीला हळदी कुंकू वाहिल्यानंतर मग देवीला अजिबात हलवायचं नाही तोपर्यंत आपण हलवू शकतो दागिने वगैरे वे व्यवस्थित असे ॲडजस्ट करून घ्यायचे जसे आपल्याला छान वाटतील त्याप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो पुढ मागे ओढून पहा किती सुंदर दिसत आहे ना तर आता देवीला वेणी घालून घेणार आहे मी गजरे असेल तर गजरे घालू शकता पण वेणी घातल्यानंतर खूपच छान लुक आलेला आहे तर हे एक माझ्याकडे आंबाड्यामध्ये घालण्यासाठी एक क्लिप होता तो मी इथे वरती ठेवून बघितला तर मस्त दिसत होता असं वाटत होतं मुकुट घातला आहे त्यामुळं मी राहून दिलं तसंच तर मला इथे जसं जसं आठवत होतं तस तसं मी एक 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 देवीला घालत होते हे छान दिसेल का ते छान दिसेल का तर मी ते चुनरी लावून बघितली पण ती व्यवस्थित बसत नव्हती त्यामुळे मी शेवटी मी काढून ठेवली तर आता माझ्या मनासारखी देवी बसलेली आहे तर आता मी देवीची पूजा करून घेते मी देवीच्या पोतीला हळदी कुंकू लावून घेतले देवीलासुद्धा हळदी कुंकू वाहून घेतलं त्यानंतर आता ओटीचं सामान काढून घेते ओटी भरण्यासाठी तर पहा ते मी हिरव्या कलरचा पीस घेतला आहे देवीची ओटी भरण्यासाठी त्यानंतर दोन विड्याची पाने विड्याच्या पानावरती सुट्टे अकरा रुपये ठेवलेत आता एक नारळ घेतला आहे नारळाचं शेंड्याचं टोक ते देवाकडं असावं अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि जे काही ओटीचं सामान असतं ते सगळं घ्यायचं पीसमध्ये तर इथे ओटी भरण्यासाठी जे काही लागणार होतं ते घेतलेलं आहे इथे चौरंगाच्या खाली एक पाट ठेवला आहे तिथे मी आता देवीची ओटी भरून घेत आहे तर नारळाला हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायच्या आणि त्याच्यावरती एक फूल वाहून घ्यायचं देवीची ओटी भरून झाल्यानंतर देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि इथे आता रांगोळी काढून घेणार मग कशी वाटली आजची माझी महालक्ष्मीची पूजा नक्की सांगा कमेंटमध्ये तर थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तर असेच आपले व्हिडिओ पाहत रहा जर कोणी चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय